नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउज ची कटिंग दाखवणार आहे 37 साइज ची। तर हे पहा, ही साडी आहे, खूप सुंदर मस्त अशी साडी आहे। हा पदर आहे तिचा, ही काठी पदराची साडी आहे अशी छान। तर आता याच्यामधला हा मी ब्लाउज पीस कट करून घेतलाय। हे पहा, आता याची लॉंग हाताचं ब्लाउज कटिंग करायचं आहे आपल्याला, म्हणजे कोपरापर्यंत बाही। तर म्हटलं चला हा आपण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, कारण 37 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर हे कस्टमरचं ब्लाउज आहे आणि कस्टमरच्या ब्लाउजचं मेजर आहे ते तुम्हाला सांगते मी। तर छाती आहे 37, पूर्ण उंची आहे 15.5, दंडघेर एक 12.5 आहे उजवा आणि डावा आहे तो 12 आहे। कमर 33 आहे, बाहीची उंची 10 आहे शिवून। त्याच्यानंतर हा पुढचा आणि मागचा दोन्ही बोटनिक गळा आहे। त्याची उंची आता कस्टमरने असं नाही सांगितलं, तुमच्या आवडीनुसार ठेवा सांगितलंय। तर इथं मी 1 मीटर अस्तर घेतलाय, कारण कोपरापर्यंत बाही जर शिवायची असली तर आपल्याला 1 मीटर अस्तर लागतो, 80 सेंटीमीटर मध्ये बसत नाही कारण बाही लॉंग असल्यामुळं आणि ब्लाउजची उंची पण भरपूर आहे। तर आता मी याची घडी कशी करते ते पण पहा। आता हा काट आहे आणि ह्या साईडला काट आहे, तर हिला असं अर्ध फोल्ड करून घ्यायचं। तर सदोतीचा चौथा भाग काढायचा, चौथा भागामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं। तर सदोतीचा चौथा भाग येतो 9.25 आणि 9.25 मध्ये 1.5 इंच मिळवायचं। तर 11.25 घडी येते, तर मी इथं 11 ची घेणार आहे, म्हणजे मी थोडस एक्स्ट्रा ठेवते कारण आतमध्ये जास्त जागा राहते, ब्लाउज जास्त दिवस घरात राहिला तरी काही प्रॉब्लेम येत नाही। तर तुम्ही 11, 11.5, 11.5 आवडीनुसार ठेवू शकता, कारण कस्टमर तुमच्याकडे जर नेहमीच एक कस्टमर आहे तर आपल्याला कळतं की कधी कधी नाही का तब्येत कमी होते जास्त होते, तर अशा कस्टमरचं ब्लाउज मध्ये जास्त हे ठेवायचं, जागा ठेवायची आतमध्ये। कुणी माया बोलतो तर ती माया जास्त ठेवायची। आता ह्या साईडला काट, ह्या साईडला काट आणि आपण अशी ही घडी करून घेतली। तर आता घडी केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, बाहीची उंची बसते का ती बघायची ह्या साईडला। तर आता 10 ची बाहीची उंची हे पा, आणि समजा 1 इंच शिलाईसाठी किंवा 1.5 इंच शिलाईसाठी तुमचं जेवढं शिलाई जातं तेवढं, तर आता 11 इथं बसतंय। तर मग काय करायचं की हा एक्स्ट्रा कपडा, म्हणजे तुम्ही जी घडी आहे ती तिथपर्यंत घ्यायची, म्हणजे आपल्याला प्रिन्स कट मोकळ्या मनाने कट करता येतो ब्लाउज, आणि पुढच्या साईडला थोडस प्रिन्स कटला वाढवायला लागतं तर मग ते पण वाढून घेता येतं। तर असं आधी बघायचं बाईची उंची बसते का, हे पहा बाईची उंची लाईत इथं 12 राहिले आणि आपली बाईची उंची 10 आहे, तर 1-2 इंच एक्स्ट्रा आहे। तर आता ही पण घडी किती येते बघायची, तर हे पहा 12, 12.5 ची घडी येते। तर अशा प्रकारे आपली घडी करून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला मेजर लावायचे। तर आता हे पहा, ही झाली घडी आणि दोन्ही साईडने सेम आलं पाहिजे, म्हणजे कमी जास्त होत नाही, आणि नंतर हिला असं फोल्ड करायचं। हे पहा, असं फोल्ड केल्याच्या नंतर बघा, आता हे चारही बाजूला, म्हणजे ह्या 4 बाजू झाल्या, तर 4 बाजूला काट आलाय, हा काट, हा काट, हा आणि हा, म्हणजे सगळे काट एका साईडला आले। तर अशा प्रकारे जर कटिंग केलं तर आरामशीर कितीही मोठी साईज असली ब्लाउजची उंची असली किंवा बाहीची उंची जरी असली तरी पण अस्तर मध्ये ऍडजस्ट होतं। तर तुम्ही पण अशा प्रकारे घडी करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही किती उंची जास्त असली किंवा बाहीची उंची जास्त असली तरी पण। तर हे पहा, आता हे व्यवस्थित पदर करून घ्यायचे चारही, कारण खालचा वरचा पदर, म्हणजे 4 पदर येते व्यवस्थित एकावर एक आलेत का नाही ते बघायचंय। तर आता आपली हे 4 पदर घडी झालीये आणि आता आपल्याला टाचणी लावून घ्यायची। टाचणी का लावायची, जर तुमच्याकडून घडी सरकू नये वगैरे त्याच्यासाठी टाचणी लावून घ्यायची, गरज नसली तर लावायची गरज नाही, पण मी असं दाखवते तुम्हाला की म्हणजे हे पहा, हे जो पदर आहे 4 पदर ते खालीवर नको व्हायला, किंवा हा खालचा खालचा वरचा भाग आहे तो सरकायला नको, म्हणून इथं टाचणी लावून घ्यायची। एक ह्या साईडला लावायची अशी मध्यभागी, तर आपलं पूर्ण घडी येते 10:45 ची, 10:45 ची घडी येते। तर इथं मी 11 ची घेणार आहे, म्हणजे मी 1.5 इंच वाढवले, कारण आपले जे नेहमीचे कस्टमर असतात ना, मग आपल्याला कळतं की म्हणजे किती जागा ठेवायला पाहिजे किती नाही, आपल्या आवडीनुसार आपण ठेवायची, कारण नंतर त्या कस्टमरची आपल्याकडे यायची वेळच नाही आली पाहिजे की ताई जागा नाही आतून, मग शिलाई खोलून द्या किंवा टाईट होतोय, सगळ्या शिलाई खोलल्यात अचानक तब्येत वाढली, म्हणून मी थोडीशी एक्स्ट्राच ठेवते। तर हे पहा, आता ही तर मी 11 ची घडी घेतली आहे, आता आपल्याला पूर्ण उंची लावायची,
आता इथं आपली पूर्ण उंची आहे 15.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचंय, तर आपलं झालं 16.5 पूर्ण उंची। तर 16.5 ला बघा मी इथं निशान केले, जर इथं एक्स्ट्रा कपडा असेल तर लाईन मारून घ्यायची, पण आता इथं बरोबर आहे, कपडा उरलाच नाही। तर आता ही आपली उंची बरोबर झाली। आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता हा पुढचा आणि मागचा भाग दोन्ही बोटणीचा गळा आहे। आता इथं किती लावायचंय आपल्याला, 4 ची रुंदी लावायची, गळा रुंदी लावली 4 इंचाची। त्याच्यानंतर आता शोल्डर लावायचंय आपल्याला 3 इंचाच, हे पहा। आता पुढचा गळा 4.5 इंचाचा, ह्या साईडलाही 4.5 इंच लावून घ्यायचंय। तुम्हाला जर म्हणजे 4.5 चा पाहिजे पुढचा गळा जर बसत नसेल, आता हा चौकोन तयार केला याच्यामध्ये जर तो गळ्याचा शेप येत नसेल तर तुम्ही थोडस कमी घ्यायचंय, आणि नंतर जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस थोडासा आकार देऊन घ्यायचा आणि पुढची गळ्याची उंची वाढवून घ्यायची। तर आता इथे मी 4.5 लावलंय, हे पहा असं चौकोन करून घेते। इथं 6 ची उंची लावली मुंड्याची, ह्या साईडने 6 लावून घ्यायचं। इथंही 3 लावून घ्यायचं बरोबर, म्हणजे हा चौकोन बरोबर व्यवस्थित येतो। आता इथं काय केलं मी, ह्या कोपऱ्यातून 1.5 इंच लावलं मागच्या साईडला, म्हणजे हा मागचा भाग आला मुंड्याचा आणि हा पुढचा भाग आला, तर पुढचा 1 इंच, असं दोन्ही मध्ये 1/2 इंचाचा गॅप राहतो। आता याला आपल्याला आकार देऊन घ्यायचंय। आता मी इथं डायरेक्ट कट करून घेतला असता हा कपडा मी वेगळा काढला असता बाईसाठी, पण मी नाही कट करत, कारण का हा जो आपण डबल फोल्ड केलेला आहे तर एवढा कपडा आहे ना हा वाळायला जातो, मग इथं आपल्याला काही पट्ट्या वगैरे काढायच्या तर त्या याच्यामध्ये आरामशीर निघतात, म्हणून मग मी जोपर्यंत आता आपण पॅटर्न तयार करत नाही तोपर्यंत असं याला फोल्ड करून घेतलंय। आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता हा झाला पुढच्या गळ्याचा आकार। आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की कसा पुढच्या गळ्याचा आकार कसा द्यायचा, तर हे पहा 1.5 पर्यंत निशाण लावायचं। तुम्ही नवीन शिकताय, तुम्हाला जमत नाही आकार, तर आणि असा आकार देऊन घे आपल्याला। आता ही उंची येते कमी जास्त, म्हणजे असं थोडंफार काठ खाली वर आहे, त्याच्यासाठी मी इथं एकदम कडेला अशी लाईन मारून घेते जिथं आपली पूर्ण उंची तिथं। लाईन मारून घेतली, आता इथं साईज प्रमाणे आपल्याला हा माप लावायचा आहे। कधी जेव्हा छाती साईजचा ब्लाऊज असतो, जेव्हा छोट्या साईजचा ब्लाऊज असतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला, इथं 3.5 लावते मी दरवेळेस, पण आता हा 37 साईजचा ब्लाऊज आहे तर इथं 4 घ्यायचंय, हे पहा असं ह्या बंद बाजूकडून ह्या साईडला 4 घ्यायचं। त्याच्यानंतर इथं उंची लावून घ्यायची, आता इथं मी उंची लावणार आहे 5.5 इंचाची, छोट्या साय म्हणजे जेव्हा उंची कमी असते ब्लाऊजची त्यावेळेस आपण 4, 4.5 असं लावतो। आता इथे मी 5.5 ची उंची लावली, इथून पण बघायचंय आपल्याला 4 येतंय का, आणि त्या 4 वरती असं प्लसचं निशाण करायचंय, म्हणजे हे आकार द्यायला सोपं पडतं। त्याच्यानंतर आता इथं ह्या साईडला 1/2 इंच रुंदी लावून घ्यायची आणि ह्या साईडला 1 इंच लावायची, जेव्हा मोठ्या साईजचा ब्लाऊज असतो तेव्हा, म्हणजे ना जो पफ येतो चांगला येतो। तर आता इथं आपण लाईन मारून घेऊ, हे असं क्रॉस मारायची, ह्या साईडने एक लाईन मारून घ्यायची। आता आपल्याला हा जो कोपरा आहे
मुंडा घेरचा तो बरोबर अस असा आकार देऊन घ्यायचा। आता काय करायचं, इथं आपल्याला इथून ह्या साईडला अर्ध इंच आणि ह्या साईडला अर्ध इंच आणि इथं दीड इंचावरती हे पास दीड इंचावरती निशान करायचे। ह्या कोपऱ्यातून दीड इंच ह्या साईडला लावायचं आणि इथं असं थोडंसं शेप द्यायचं। त्यानंतर इथं जी आपली बंद बाजू आहे मोकळी बाजू आहे ह्या साईडला इथं अर्धा इंच ह्या साईडला असं वरती शिले निशान करायचं। जी पूर्ण उंची आहे तिथून मोकळ्या बाजूला इथं अर्धा इंचावर निशान करायचं आणि नंतर इकडं ह्या साईडला दोन इंचावरती म्हणजे ह्या साईड कडून दीड दोन इंचावरती असं एक निशान करायचं आणि हे थोडंसं असं क्रॉस आकार द्यायचंय। म्हणजे ब्लाऊज फिटिंग करता वेळेस खूप छान बसतं। आता त्यानंतर आता आपण जी घडी आहे आता इथं घडी किती लावली होती आपण हे पहा 11 ची लावली होती तर ह्या साईडला ही 11 ची घडी लावून घ्यायची निशान करायचंय आणि इथे लाईन मारून घ्यायची। आता काय करायचं, जी मागची घडी आहे ती मागची पुढची आपण लावली 11 त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचंय, मागची घडी आहे ती ह्या 11 कट करायची आणि पुढच्या साईडला इथं पाऊण इंच वाढून घ्यायचं ह्या साईडला आणि ही पण लाईन मारून घ्यायची अशी। आता तुम्ही म्हणता ही एवढं पाऊण इंच का घेतलं, आता तुमचं जर इथं शिलाईमध्ये पाऊण इंच जात असेल तर इथं पाऊण इंच एक्स्ट्रा वाढवायचंय पुढच्या साईडला। इथं जर अर्धा इंच शिलाईत जात असेल दोन्ही मिळून म्हणजे पाव पाव इंच अर्धा इंच जात असेल तर इथं अर्धा इंच लावायचं। इथं तुमचं दोन्ही मिळून एक इंच शिलाईत जात असेल म्हणजे ह्या साईडचा भाग आणि ह्या साईडचा भाग तर इथं तुम्ही एक इंच वाढून घ्यायचंय। अशा प्रकारे पुढच्या साईडला वाढून घ्यायचंय। मागच्या साईडला जी घडी आहे त्याच्यावरच कट करायचंय। म्हणजे ब्लाऊज फिटिंग करताना मला अशाही कमेंट आल्या होत्या की ताई ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर मागचा पुढचा भाग कमी पडतो, म्हणजे एक भाग पुढचा कमी पडतो मागचा भाग जास्त होतो फिटिंग करता वेळेस, तर हे याच्यामुळं होतं। आता तुमच्या लक्षात आलं असेल मी जे काय बोलले ते परत एकदा सांगते की ज्या वेळेस इथं शिलाईमध्ये अर्धा इंच जातं तेव्हा इथं अर्धा इंच वाढवायचंय, जेव्हा इथं तुमचं एक इंच शिलाईत जातं तेव्हा इथं एक इंच घ्यायचंय, इथं पाऊण इंच दोन्ही मिळून शिलाईत जात असेल तर मग इथं पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचंय मागच्या घडीपेक्षा। मागची घडी आहे ती चेनार ब्लाऊजची। तर आता आपण याला कटिंग करून घेऊ। आता इथे मी दोन्ही भाग वेगळे करून घेतलेत। खालची जी उंची आहे ती कट करून घेतली, थोडंसं आपलं हे एक्स्ट्रा होतं ते निघालं कारण खालीवर नको व्हायला कपडा, आणि साईडने जे वाढवलेला भाग होता तिकडनं कटिंग केलंय। हा मागचा आकार कट करून घेतलाय कारण हा पुढचा नंतर आपल्याला कट करता येतो। नंतर मधून शोल्डर कट करून घेतलं कारण चार पदर होते तर आता दोन पदर आपण कट केले। नंतर पुढचा गळा हा कट केलाय, ह्या भागाला वेगळं ब्लाऊजला पुढे हुक करायचे तर मग पुढची साईड कट करायला लागते आणि बॅक साईडला पाहिजे असलं तर मग बॅक साईडला। तर आता ह्या ब्लाऊजला मी बॅक साईडला हुक लावणार आहे आणि हे पाहता हा पुढचा भाग वेगळा झाला, हा मागचा भाग झाला। आता हा मागचा भाग येतो आपण साईडला ठेवून देऊ आणि आता आपल्याला प्रिन्स कट चा हा जो आकार आहे तो कट करायचा आहे।
आता इथं अर्धा इंच मी जो हा साइडचा भाग आहे म्हणजे जसा कटोरीचा भाग निघतो तसाच हा प्रिन्स कटचा भाग निघतो इथं अर्धा इंच घ्यायचं आणि याला जॉईंट करायचं म्हणजे इथं जरा शेप छान येतो आणि ब्लाउज काखेमध्ये दाटत नाही किंवा म्हणतात ना की टाईट होतो वगैरे तर तसं होत नाही खूप छान बसतो मोकळ्या मनाने म्हणजे एकदम छानपैकी ब्लाउज बसतो तर त्यासाठी इथं मी अर्धा इंचाचा निशान करून हा कट करून टाकायचा आता हा झाला पुढची साईड तर आता ही झाली पुढची साईड आता आपण याला साईडला ठेवून घेऊ आता आपण पुढे एक इंच पाऊण इंच वाढवलं होतं तिथं पाऊण इंच आपल्याला कमी करून टाकायचे आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे पा इथं पाऊण इंच आपण वाढवून घेतलं होतं तर इथं मागच्या साईडला आपल्याला पाऊण इंच कमी करून टाकायचे तर आता इथं मी पाऊण इंच निशान करून घेते आता इथं आपण चार पदरी घडी करून घेतली आता आपल्याला इथं बाही कट करायची तर ही कोपरापर्यंत बाही आहे तर हिची आता घडी मोजून घ्यायची तर हे पा आता इथं कमी पडतंय आपल्याला छातीचा चौथा भाग एवढी घडीची रुंदी लावायची तर आता इथे 9.25 ची आपली घडी आहे 9.25 घडी आहे तर एवढं आपल्याला जॉईंट द्यायला लागेल कारण आता ही बाही आहे ती 8.25 ची येते तर आपल्याला हा जो राहिलेला 9.25 पर्यंत आपल्याला बाही कटिंगला रुंदी पाहिजे होती तर इथं बसत नाही तेवढं आपल्याला थोडस जॉईंट द्यायला लागतो तर हा जॉईंट नंतर लावून घ्यायचा ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस जॉईंट लावून घ्यायचा आता उंची लावायची आपल्याला तर उंची आहे 10 त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी तर आता मी इथं 11 घेतले 11 वरती निशाण लावून घ्यायचं ह्या साईडलाही 11 लावून घ्यायचं ह्या साईडला 11 लावायचंय म्हणजे आपला चौकोन व्यवस्थित येतो हा कपडा सरळ आहे का नाही ते पण बघायचंय नाही नसला सरळ त्याला कट करून घ्यायचं सरळ आता इथं आपल्याला ही जी बंद बाजू ह्या साईडला आली चारी पदर आणि ही मोकळी बाजू आहे तर जिकडे आपण हात जॉईंट करतो फिटिंग करतो त्या साईडला वरून खाली आता इथं आपल्याला 3 इंच लावायचं हे 3 इंचाची उंची लावून घेतली ह्या साईड वरून ह्या साईड कडे म्हणजे वरून खाली त्याला बाहीचा आकार द्यायचा इथं आपल्याला दंड गिर मोजून घ्यायचा आहे जो असेल तो त्याचा निम्म लावायचा आणि त्याच्यात एक्स्ट्रा 1.5 इंच 1.25 इंच किंवा 2 इंच तुम्हाला जशी आवडीप्रमाणे इथं जागा ठेवून ठेवू शकता तर आता दंड गिर आहे समजा 13 तर 13 निम्म लावायचे 6.5 हे पा 6.5 त्याच्यामध्ये शिलाईसाठी तुम्हाला किती ठेवायचंय ते मी 1.5 इंच ठेवते म्हणजे मी काय घेतलं कट करणार नाहीये कारण इथं घडी कमी आहे तर तेवढी घडीचं आपल्याला जॉईंट द्यायला लागेल तर मी आता हे पूर्ण ठेवणार आहे तर आता मी इथं काही कट करणार नाही किंवा लाईन नाही मारणार आता आपण डायरेक्ट बाहीचा आकार कट करणार आहे तर आपला हा अस्तर कटिंग करून झालाय प्रिन्सेस कट ब्लाऊजचा मी म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आहे तुम्हाला ती याच्यावर पण दाखवली असती बोटनेकची पेपरवरती पण मला असं वाटलं की म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या पाहिजेत म्हणून मग मी तुम्हाला डायरेक्ट अस्तर कटिंग करून दाखव आणि एवढा मोठा व्हिडिओ बघायला तुम्हाला तेवढा वेळ पण मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मग मी हे छोटे छोटे असं म्हणजे प्रयत्न करीन हे छोटे तर होतच नाही व्हिडिओ पण तरी मी प्रयत्न करीन की तुम्हाला असे 1, 2, 3 असे भाग टाकणार प्रत्येक ब्लाऊजचे म्हणजे मग तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त शिकायला मिळेल आणि स्टेप बाय स्टेप कळालं तर तुम्हाला स्वतः ब्लाऊज शिवता येईल किंवा तुम्हाला स्वतः पेपर कटिंग म्हणा किंवा ब्लाऊज कटिंग म्हणा ती करता येईल त्याच्यासाठी आता हे 2, 2, 3, 3 भाग टाकणार आहे मी तरी तुम्ही ते बघा मनापासून म्हणजे तुम्हाला शिकायला मिळायला पाहिजे याच्यासाठी तर तुम्हाला पण असं वाटत असेल की यांच्या खूप व्हिडिओ मोठ्या मोठ्या होतात पण मला तसं असं वाटतं मला की तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजलं पाहिजे नुसतं पळायला नको ते
तर त्याच्यामुळे मी आता फक्त अस्तर कटिंग दाखवले. आता दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला ब्लाउज वर कसं ठेवून कसं कटिंग करायचं ते दाखवणार आहे. याची बॅक साईडला डिझाईन करणार आहे मी, तर हे पण तुम्हाला दाखवणार आहे बॅक साईडला बोटनिकची कशी डिझाईन करायची, कारण हा ब्लाऊज एकच आहे पण याचे मी दोन तीन पार्ट करणार आहे. ठरवायचं कसं कटिंग करायचं, कारण आता ह्या ब्लाऊजला आहे ना हे पा ह्या साईडला काट आहे, ह्या साईडला काट आहे. तर हा काठाची बघा, आता ह्या साडीला तुम्ही डिझाईन बघू शकता. हे पा ही जी डिझाईन आहे, तुम्हाला आता दिसते का नाही माहिती नाही. हे पा ह्याचे असं पान आहेत ते वर येत, आणि ह्या साईडला याचे पानं वर आहेत, पण इकडे कपडा नाही, इकडे कपडा नाही ह्या साईडला. मग आता हे कसं कटिंग करायचं, तर म्हणून हा व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मग मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते दाखवणार आहे. का भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.